जनतेसोबत करणे, सरकारला त्या ठिकाणी जे कामच केलं नाही सरकारने त्याबद्दल सरकारला बदनाम करणे, आणि म्हणून भारतीय जनता पक्ष या मनस्थितीत आहे की यानंतर त्यांनी केलेलं पाप दुसऱ्याच्या नावानं लावले ही भूमिका जी आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांची, यानंतर ते करू शकणार नाही. इतकं तीव्र आंदोलन देवेंद्रजी कशाला आंदोलन करतील, त्यांनी सरकार चालवायचं आहे. भारतीय जनता पक्ष हा पूर्ण आंदोलन करणार आहे, कारण खोटारडेपण आहे, खोटारडेपणाच्या विरोधात. या खोटारडेपणाला आम्ही हाणून पाडू. हा खोटारडेपणा पुन्हा या महाराष्ट्रात होणार नाही. त्यांनी केलेलं पाप त्यांच्यात माथी राहील. आम्ही जे केलंच नाही आमच्या सरकारने, त्या सरकारवर यानंतर बोलण्याची हिंमत होऊ नये याची काळजी भारतीय जनता पार्टी घेत आहे. मी जरांगे पाटील साहेबांना आणि महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, जी आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे, की जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनासंदर्भाने सर्वपक्षीय लोकांचं मत असं आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीचं पूर्ण समर्थन आहे, पण त्या बैठकीत ठरलं मुख्यमंत्र्यांसमोर की मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करू नका, एक मुख्य मागणी सर्वपक्षीयांनी केली आहे आणि सरकारने मान्य केलं आहे की मराठा समाजाला आम्ही स्पेशल आरक्षण देऊ. त्याकरता करावयाची कृती सरकार करेल, आणि ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी चंद्रकांतदादांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून सर्वपक्षीय लोकांना विश्वासात घेऊन मंत्रिमंडळाची, विधानमंडळाची आणि कोर्ट, सुप्रीम कोर्ट, हायकोर्टमध्ये मान्यता मिळवून जे आरक्षण दिलं त्या पद्धतीनं नवीन आरक्षण मिळावं, आणि उद्धव ठाकरे सरकारचे नाकर्तेपणामुळे जे आंदोलन गेलं ते पुन्हा मिळावं, याकरता आम्ही संपूर्ण जरांगे पाटलाच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं या भूमिकेशी आम्ही पूर्ण सहमत आहोत. परंतु कोणाही समाजाचं आरक्षण, कोणत्याही समाजाचं आरक्षण, ओबीसी असेल, अजून त्या ठिकाणी विजय एन टी असेल, 18 पगड जाती 12 बोलतेदार असेल, त्या कुणाचंही आरक्षण कमी करू नये. मराठा समाजाला आरक्षण द्यावं, आणि पुन्हा एकदा सरकारने याबद्दलची भूमिका चालू केली आहे. मला वाटतं एकनाथ शिंदे सरकार निश्चितपणे पुढाकार घेऊन मराठा समाजाला न्याय मिळून देईल. हालचाली करताय रे एकनाथ शिंदेजी अजितदादा शेवटी सरकारमध्ये आहेत आणि प्रभावी मराठा नेते आहेत. एकनाथजी, अजितदादा प्रभावी मराठा नेते आहेत, देवेंद्रजी सोबत आहे, त्यांना मराठा आरक्षणाचा पूर्ण अभ्यास आहे, आणि त्यामुळे मला वाटतं की आता एकनाथच्या नेतृत्वातलं सरकार, जसं देवेंद्रजीच्या नेतृत्वातल्या सरकारने मराठा आरक्षण दिलं, एकनाथजीच्या नेतृत्वातलं सरकार सुद्धा मराठा आरक्षणाकरता योग्य निर्णय करेल असं मला वाटतं, आणि मला कॉन्फिडन्सही आहे हे सरकार यातून चांगला मार्ग काढेल. शिरूर लोकसभा मतदारसंघावर दिलीप वळसे पाटील यांनी दावा केलेला, तिथून महेश लांडगे तुमची भाजपकडून तयारी करत मागे आत्ताही उद्याही सांगेल. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आमचा आहे, आणि या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डात राज्याकडनं देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा असणार आहे. या महाराष्ट्रातल्या 48 पैकी ज्या ज्या सीट ज्यांना जातील त्यांना ते जाऊ दे, पण ज्या सीट ज्यांना जातील त्यांच्यावर भारतीय जनता पार्टी मात्र त्या उमेदवार 51% मतं घेऊन कसे विजय होतील याकरता प्लॅनिंग केलं आहे. आमच्या 288 विधानसभेमध्ये आणि 48 लोकसभेमध्ये आमचे वॉरियर कामाला लागले आहे. एका विधानसभेत 100 वॉरियर्स 60,000 घरी जाणार आहे. मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाच्या संपूर्ण, देवेंद्रजीच्या 5 वर्षाच्या कार्यकाळातल्या संपूर्ण योजना आणि एकनाथजीच्या सरकारच्या संपूर्ण योजनेचा लाभ समाजापर्यंत पोहोचवणार आहे. आत्ता जी विश्वकर्मा योजना आली आहे, विश्वकर्मा योजनेचाही सुद्धा लाभ महाराष्ट्रात मिळणार आहे. आणि त्यामुळे एकीकडे सरकारची कामं आणि आम्ही संपर्क ते समर्थन, मला अभिमान आहे आणि आनंद वाटतो. 21 लोकसभेत मी जाऊन आलो मागच्या 1 महिन्यात, आणि आता बाकी लोकसभेत मी जाणार आहे. 32,000 लोकांशी मी बोललो, 32,000 लोकांशी जनतेशी बोललो, भाजी विक्रेत्याशी बोललो, केळी विकणाऱ्याशी बोललो, सोने चांदी काम करणाऱ्या तरुणाशी बोललो, सर्वांनी सांगितलं. फक्त 13 लोकांनी
32,000 पैकी 13 लोकांनी म्हटलं आहे, अजून दुसरे नाव घेतले, पण बाकी सर्वांनी 32,000 मधल्या 13 सोडून बाकी सर्वांनी एक दिलाने एक मुखाने 2024 ला या देशाचे पंतप्रधान मोदीजीच व्हावे असा स्पष्टपणे माझ्यासोबत त्यांनी संकल्प केला. आणि मला विश्वास आहे पुढच्या येणाऱ्या संपूर्ण लोकसभा प्रवासामध्ये या महाराष्ट्रातली 90% जनता मोदीजीला समर्थन देईल. आणि पुढच्या काळामध्ये 45+ जागा महायुतीच्या मोदीजी जेव्हा प्रधानमंत्रीकरता शपथ घेतील तेव्हा आमचे 45 खासदार हातवर करून उभे राहतील हे नक्की या महाराष्ट्रामध्ये घडणार आहे. महाविकास आघाडीची दुर्दशा होणार आहे, महाविकास आघाडीला उमेदवार सुद्धा मिळणार नाही ही स्थिती होणार आहे. काल वडेट्टीवार बोलले की राहुल गांधीचं नाव एकाने नाही घेतलं, 136 लोकांनी घेतलं. एकाने घेतलं, कॅमेरा आहे, खोटारडेपणा सोडा वडेट्टीवारजी, माझ्यामध्ये हिंमत आहे, मी रस्त्यावर चाललो लोकांमध्ये, 32,000 लोकांशी बोललो आहे मी, 13 लोकांनी फक्त विरोधी पक्षाचे नाव घेतले आहे, कुठल्या गावात कोणी घेतलं हाही रेकॉर्ड माझ्याकडे आहे. त्यामुळे राहुल गांधीचं नाव कोणीच घ्यायला तयार नाही. एखादा जो मोदीजींच्या कट्टर विरोधात आहे, मोदीजींच्या कट्टर विरोधी व्यक्तिगत विरोधी असणाऱ्याच लोकांनी, आता तुम्हाला समजलाय कोण कट्टर विरोधी आहे, कट्टर विरोधकांनी फक्त, पण सामान्य जनता ज्यांना राजकारणाचं घेणं देणं नाही, जी जनता पान विकणारा सुद्धा छोटा माणूस, पान विकणारा 18 प्रकट जाती छोटा माणूस, त्याला काही राजकारणाचा संबंध नाही, त्यांनी सुद्धा मोदीजींनाच पटलाय. त्यामुळं राहुल गांधीचं नाव घ्यायला कोणी तयार नाही. आणि जशी जशी 2024 ची निवडणूक आहे लोकसभेची, तसे तसे लोक मोदीजींच्याच नावाने एकमत करतील. आणि संपूर्ण एकूण मतदानाच्या 90% मतं हे मोदीजींना मिळतील महाराष्ट्रामध्ये. ही स्थिती खाली आहे. हयात हॉटेलमध्ये, इंटरनॅशनल हॉटेलमध्ये बसून कधी मोदीजींचा पराभव करता येणार नाही. 9 वर्ष मोदीजींनी जे काम केलं आहे त्याच्यावर जनता मोदीजींना मत देते. सर, भाजपाच्या नेते झाली, त्यामध्ये भाड्यानं आणलेला पक्ष अशी टीका जी आहे ती सुषमा अंधारे यांनी केलेली आहे. तर सुषमाताई अंधारे यांच्यावर नितेश राणेजींनी आपला रिप्लाय केला आहे, पण मला एवढंच सांगायचं आहे की देवेंद्रजींनी परवा बोलताना एक शब्द बोलले, आम्ही जनतेसमोर आणू खरं काय आहे, तर खरं काय आहे ते जनतेसमोर आणू हे तर सरकारचं कामच आहे, हे तर गृहमंत्री म्हणून त्यांचं कामच आहे, पण त्या शब्दाला धरून मला धमकी दिली आहे ही खोटारडेपणा जी आहे ना, मला वाटते या महाराष्ट्रासमोर करू नये. देवेंद्रजी कधी कोणाला धमकीच देऊ शकत नाही, त्यांचा स्वभाव नाही. देवेंद्रजींनी सांगितलं की जो काही या प्रकरणाचा खुलासा आहे, ड्रग्ज प्रकरणाचा खुलासा, मी लवकरच जनतेसमोर करणार. मला विश्वास आहे देवेंद्रजी खरंच सांगतील मीडियासमोर काय कोण कुठे गुंतलेले आहेत. शेवटी गुन्ह्याच्या अंतिम करेपर्यंत आणि गुन्हेगाराला शिक्षा देतपर्यंत देवेंद्रजी कोणाला सोडत नाही, तो कोणत्याही पक्षाचा असो. त्यामुळे देवेंद्रजींनी योग्य मांडलं, पण त्यावर या महाराष्ट्राची सहानुभूती मिळवण्याकरता काही लोक रणगाडानं करतायत, त्यांना मला सांगायचं आहे की असं रणगाडानं करून ही महाराष्ट्राची जनता काही फसत नाही. आता ते मला वाटतं अजित दादांना विचारलं पाहिजे, मी काय त्यात बोलणार नाही. सर, मी काय म्हटलं, माझा एक प्रश्न आहे. भाजप